नांदेडमध्ये पोलिसांवर त्यामुळे जमावाने हल्ला केलाय. हल्लाबोल मिरवणूक काढायला पोलिसांनी मज्जाव केला त्यामुळे जमाव आक्रमक झाला आणि या जमावाने केलेल्या हल्ल्यात 4 पोलीस जखमी झालेत. सचखंड गुरुद्वारातून हल्लाबोल मिरवणूक काढण्यावरून वाद झाला. नांदेडमध्ये 25 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत संचारबंदी आहे त्यामुळे होळीच्या दुसऱ्या दिवशी काढण्यात येणाऱ्या शीख भाविकांच्या हल्लाबोल मिरवणुकीला सुद्धा परवानगी नव्हती. यासाठी गुरुद्वारा परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. पण जमावाच्या हल्ल्यात पोलीस अधीक्षकांसह अंगरक्षकांसह एकूण 4 पोलीस कर्मचारी जखमी झालेत. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र काल इथली परिस्थिती अत्यंत भयंकर झाली होती. ही नांदेडमधली दृश्य आहेत. आज संध्याकाळी 4 सुमारास नियोजित कार्यक्रम त्यांचा सुरू असताना निशान साहेब गेट नंबर 1 आलं, परंतु त्यांच्यात आपसात बाहेर काढण्यावर एक वाद निर्माण व्हायला लागला आणि काही मुलं, साधारणतः 300 ते 400 मुलं हल्लाबोलच्या तयारीने गेट तोडून बाहेर आले आणि पारंपरिक मार्गाने त्यांनी हल्लाबोल केलेला आहे. यामध्ये 4 कर्मचारी जखमी झालेले आहेत. शासकीय वाहनांचं नुकसान झालेलं आहे. आम्ही आता गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे बातमी. पुण्यातून, पुण्यातही कोरोनाचा कहर सुरू आहे. सोमवारी दिवसभरात 2547 नवे रुग्ण आढळलेत तर 24 तासात 32 जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत पुण्यातल्या कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5243 इतकी झाली आहे. देशात कोरोना रुग्ण वाढीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या पुण्यामध्ये आता खासगी हॉस्पिटल्समधल्या 80% बेड्स कोविड रुग्णांसाठी राखीव केलेत. शहरात कोरोना रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या, त्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी हे आदेश दिलेत. मुंबईच्या रुग्णालयात फक्त 23% खाटा रिक्त आहेत. खासगी रुग्णालयामधल्या खाटांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. पालिकेने खाटांची क्षमता 21,000 करण्याचं आश्वासन दिलं असलं तरी अद्याप 12,500 खाटाच उपलब्ध आहेत. रुग्णालयात पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध नसल्यानं भार वाढलाय. शहरात बाधितांचं प्रमाण 15% गेलंय. तिकडे कल्याण डोंबिवलीत सुद्धा कोरोनाचा कहर सुरू आहे. 941 नवे रुग्ण आढळले तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या 3 दिवसात तब्बल 2700 रुग्णांची भर पडली. सध्या 8123 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेड कमी पडायला लागलेत. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाची साखळी तोडण्याचं मोठं आव्हान प्रशासनापुढे आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे